सत्तेत आणण्याचा देशामध्ये राज्यामधला संकल्प काय आहे? काल आम्ही महाराष्ट्रामध्ये गॅस दरवाढ आणि खाण्याचं तेल आणि किराणा मालामध्ये झालेली वाढ आणि त्याच्यामुळे गृहस्थींना झालेला त्रास, त्यामुळे महिला काँग्रेसच्या वतीनं आंदोलन उभं केलं. देशाच्या चुकीच्या नियोजनामुळे कोट्यवधी युवक आज बेरोजगार झाले, म्हणून युवक काँग्रेस आणि एनएससीच्या वतीनं एक मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं होतं. आणि जे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं की जे समर्थन मूल्य जाहीर केलं केंद्र सरकारने, ते नाम मात्र शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणार आहे. आणि म्हणून काल एक शेतकऱ्यांचंही आंदोलन महाराष्ट्रामध्ये झालं. या पद्धतीच्या अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात जी आज केंद्रामध्ये बसलेली आहेत, त्या अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात लोकांना जागं करणं आणि देशाला काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही, मोदी हटाव देश बचाव असा नारा लावून आमचा तो संकल्प आम्ही पुढे नेण्याचा निर्णय केलेला आहे. आणि देशाला खऱ्या अर्थानं पुन्हा उभं करायचं असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही. राहुल गांधींनी जे 2014 पासून जे काही विजन या देशाच्या व्यवस्थेसाठी, या देशाच्या जनतेसाठी, या देशाच्या सुरक्षेसाठी मांडलेत, तेही विजन आम्ही लोकांसमोर आणतो आहे. आणि म्हणून एक विजन असलेलं नेतृत्व जे राहुल गांधींच्या रूपाने आज देशात आहे, त्यांना देशाचा प्रधानमंत्री करावा ही भूमिका घेऊन आमचा काँग्रेसचा कार्यकर्ता सामान्य लोकांपर्यंत पोहोचतो आहे. काल मुख्यमंत्री म्हटले की आमचा टिळक भवनमध्ये झाला, ते कार्यक्रमही पाहिल्यानंतर आणि आमच्या सगळ्या नेत्यांची भाषणं तिथं झाली, त्यामुळे त्या भाषणातूनही बोध कोणी घेत नसतील तर मग आता तो आमचा नाहीलाज आहे. आमचा पक्ष स्वबळावरून काँग्रेसमध्येच मतभेद आहे, तुमच्या कालच आम्ही नाराजी व्यक्त केली आहे. प्रभारीने ते म्हटलं नाही आहे. जे विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा लोकसभेच्या असतील, दिल्लीमध्ये त्याचे निर्णय होतात असं त्यांनी बोललेलं आहे. प्रभारींनी काही वेगळं काही बोललं नाही की हे बोलले चुकीचे बोलले असं काही, हे काही वाक्य बोलले नाही. मूळ प्रश्न असा आहे की काँग्रेसने स्वबळावर लढण्याची भूमिका घेतलेली आहे. काँग्रेस लढणार आहे, त्याला आता पहिले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येणार आहेत, काँग्रेसच्या तयाऱ्या सुरू झालेल्या आहेत आणि काँग्रेस स्वबळावर लढेल. ना एक संक्षेप में हिंदी में जानना चाहेंगे, कल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने जो कहा कि अगर कोई खुद के दम पर लड़ने की भाषा इस वक्त करता है तो लोग उसको स्वीकार नहीं करेंगे, इसको लेकर आपकी भूमिका क्या है? देखो, उन्हें कोरोना की स्थिति का जायजा लेते हुए ये कहा कि महाराष्ट्र में इस तरह की कोरोना की स्थिति है. आपको इस माध्यम से बताना चाहूँगा कि महाराष्ट्र में कोरोना की स्थिति में जो कांग्रेस कार्यकर्ताओं ने लोगों को मदद की, वो शायद ही कोई पार्टी के लोगों ने किया कि नहीं मुझे पता नहीं. आज हमारा 1 करोड़ के ऊपर ज़्यादा ब्लड डोनेशन महाराष्ट्र में हम लोगों ने किया. मास्क का भी हमारा करोड़ों ज़्यादा मास्क भी हमने बांटे किए. एम्बुलेंस हमारी, ऑक्सीजन के इसमें भी जो कि मदद करना वो हमने हमारे लोगों ने किया. आपने देखा होगा कि अभी वैक्सीनेशन हमारी कांग्रेस पार्टी की ओर से यहाँ पर किया जा रहा है, जो केंद्र सरकार की गलत नीतियों की वजह से कई लोगों की जाने गई, लेकिन हमारे कांग्रेस के कार्यकर्ता. इसलिए कोरोना में कांग्रेस ने जो राज्य में काम किया शायद ही कोई पार्टी ने किया, मुझे पता नहीं. और मुझे जो उद्धव जी ने कल अपना शिवसेना के स्टाइल में उनके वर्धापन दिन के उपलक्ष में कहा है, तो शिवसेना भी खुद के भरोसे लड़ने की बात करती है, बीजेपी भी. त्यांनी कोणाला बोलले अजून त्याचं स्पष्टीकरण नाही, कालही आम्ही त्याच्यावरची प्रतिक्रिया दिली. शिवसेनेनी स्वतःला सांगितलं की आम्ही सोबड्यावर लढू, भाजपनी सांगितलं सोबड्यावर लढू आणि काँग्रेसनी सांगितलं. आता त्यांनी जे वाक्य बोलले ते नेमकं कोणासाठी बोलले हे स्पष्टीकरण आल्यानंतरच त्याच्यावरचं आपल्याला उत्तर देता येईल. पण मूळ प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षाची सरकार महाराष्ट्रात होती शिवसेना बीजेपीची, तर जेव्हा लोकल बॉडीजच्या निवडणुका आल्या त्या ठिकाणी ते स्वतंत्रच लढलेत. काय आम्ही काही वेगळं सांगतोय असं नाही आहे. महाराष्ट्रात ही व्यवस्था आहे, प्रत्येकांना आपला आपला पक्ष उभा करणं, त्याला ताकदीनं पुढं नेणं हा प्रत्येक पक्षाची जबाबदारी आहे. काँग्रेस पक्ष ते काम करते आहे. काल अनेक लोक काँग्रेस पक्षात आलेत, रोजही आता मी जिथं जातो आत्ताच पाहिलात की आरपीआयचा एक मोठा गट आमच्यामध्ये येतो आहे. त्यामुळे अनेक पक्ष, अनेक पक्षात असलेला कार्यकर्ता हा काँग्रेसमध्ये येतो आहे. याच्यामुळे कोणाच्या मनात काय त्रास असेल
त्याचं मला आता काही माहिती नाही, पण त्रास माहीत झाल्यावर योग्य उपचार त्याच्यामध्ये केला. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आहेत. मात्र आपला जो सोबाळाचा नारा आहे त्यामुळे हे जे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्या सरकारच्या अस्तित्वाबद्दल किंवा स्थिरतेबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात. गेल्या 5 वर्ष जे सरकार चालली त्या सरकारचं तुम्ही मागे जाऊन पाहिला तर प्रत्येक ठिकाणी ते स्पडावर लढलेत. 5 वर्ष सरकार चालली. आमच्या नेत्या सोनियाजी गांधींनी जेव्हा हे सरकार निर्माण करत असताना त्यावेळेस एकच भूमिका मांडली की आम्ही भाजपला थांबवण्यासाठी या सरकारमध्ये सामील झालेलो आहोत. म्हणजे आम्ही परमानंट आहोत असं काही उल्लेख नव्हताच त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आमच्या नेत्या सोनियाजींचंच वाक्य त्यांनी समजून घ्यावं. आमचं स्वबळावरचा नारा लावणं हे काही चुकीचं असेल असं ते म्हणत असतील. आणि काल त्यांनी ज्या पद्धतीनं ते बोलले ते काल ते शिवसेना प्रमुख म्हणून बोलत होते, मुख्यमंत्री म्हणून नाही. ते शिवसेनेची भाषा आहे, ठाकरे शैली आहे आणि ती शैली ते वारंवार अनेकदा बोललेले आहेत. कारण की मागच्या निवडणुकीचे मी अनेक रेकॉर्ड काढून पाहिलेत BJP शिवसेनेच्या युतीचे. त्यावेळेस दोघांचेही वाक्यप्रचार कुठल्या लेवलवर होते ते पण आम्ही पाहिले. त्यामुळे आज आम्ही म्हणतो आहे की त्यांचा इशारा कोणाकडे नेमका आहे तो एकदा कळला. माझा प्रश्न असा होता की महाविकास आघाडीच्या स्थिरतेबद्दल त्यामुळे काँग्रेस 5 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत पूर्ण ताकदीनिशी आहे. काँग्रेसकडून कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही याची ग्वाही आमच्या नेत्या सोनियाजीने दिलेली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आमची पण भूमिका तीच. एक शेवटचा प्रश्न, जो जे प्रताप सरनाईक आहेत काँग्रेसचे आमदार ज्यांची चौकशी सुरू आहे शिवसेनेचे, तर त्यांनी असं एक पत्र लिहिलेलं आहे उद्धव ठाकरेंना की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे शिवसेनेचे कार्यकर्ते फोडत आहेत, त्यामुळे शिवसेनेने पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत युती करावी. बघा आता त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला येतो, त्याच्यामध्ये आम्ही कोणाच्या पक्षाच्या अंतर्गत मामल्यामध्ये हस्तक्षेप करणं हे काँग्रेसचं कधी राहिलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, आमच्या पक्षाचा तो प्रश्न. तुम्हाला ठाम विश्वास आहे का शिवसेना 5 वर्ष तुमच्या सोबत राहील? सरकार स्थिर आहे, सरकार स्थिर आहे. असं म्हटलंय की काँग्रेसचे जे नेते कार्यक्रमाला आलेले नाही. रमेश बागवे जी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आजारी आहेत, त्यांचे चिरंजीव अविनाश बागवे व्यासपीठ उपस्थित आहेत आणि बागवे साहेब हे आजारी आहेत. बाकी काही दुसरं विषय कारण आम्ही नाही हो जे तिसरं नाही नाही ते आजारी आहेत. टेम्परेचर आहे असतं ना गरीब असतो. महापौर आहेत त्यांच्या अयोध्याचे बरं मला एक सांगतो की आम्ही तर विधानसभेत केलेलं आहे की कुठल्या चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून हे पैसे गोळा केले जातात, काय चाललेलं आहे, हे पैसे कुठं जाणार आहेत, ही भूमिका आम्ही विधानसभेत मांडलेली आहे. अखेरी आज जे काही देशामध्ये भगवान श्रीरामाच्या नावाने जे काही चाललेलं होतं, राम नाम जपना और पराया माल अपना, ही गोष्ट आता समोर येतो आहे. राम मंदिर ट्रस्ट जी आहे त्यांनी पण यांच्यावर आरोप केलेले आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नामध्ये खूप सारं जाण्याचं आणि लोकांना आता खरी माहिती कळलेली आहे. भगवान श्रीरामाचं नाव पुढं करून कोणाचे पोटं भरली जातात हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून भगवान श्रीराम कोणाला शिक्षा देणार आहे हे येणारा काळ कळेल. थँक्यू.